सकाळी उठायला आता थोडा लेट झाला ना, तर मग नाश्ता आणि फूडचं गणित सगळं अगदी बिघडतं. अशा मी झटपट काय बरं बनवावं. नमस्कार, मी शिवानी, तुम्हा सगळ्यांचं स्वादास्वाद किचन या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. तर आज ना आपण सकाळच्या घाई कडबडीच्या वेळींना अगदी झटकी पट आणि तितकीच मस्त आणि टेस्टी अशी रेसिपी घेऊन आलो आहे. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला सकाळी उठायला वेळ होतो, अशावेळी आपल्याला पोहे उपमा नको वाटतं, काहीतरी वेगळं खावं असं वाटतं, त्यावेळी तुम्ही ही मस्त आणि झटपट रेसिपी बनवू शकता. चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथं बघा, आता मी सुरुवातीला अर्धी वाट इतकं दही घेतलेलं आहे. हे दही घेताना फार आंबट नसावं दही. आता हे 2 मिनिटं ते दही आपण चांगलं फेटून घेणार आहोत. तुम्ही हे प्रमाण ना कोणत्याही मेजरिंग कपानं किंवा अशा पैकी एखाद्या वाटीनं देखील ते प्रमाण घेऊ शकता. तर तुम्ही बघू शकता तर दही जे आहे ते मी चांगलं असं फेटून घेतलं. तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही इथं पाऊण वाटी इतकं ताक पण वापरू शकता. हे सगळं चांगलं फेटलं गेलं की ह्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घातली. आता हिरवी मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली सिमला मिरची घातली. बारीक चिरून घेतलेला आपण याच्यामध्ये टोमॅटो वापरतोय. जे सगळे जिन्नस वापरते ते मी अगदी बारीक चिरून वापरलेले आहेत. त्यानंतर थोडासा बारीक चिरून घेतलेला कांदा वापरला आहे. कांद्याची टेस्ट खूप छान येते. त्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घेतली आणि ती अशा पद्धतीने हातावरती थोडीशी बारीक चिरून टाकली. कढीपत्ता अखंड असेल ना तर मुलं वगैरे खात नाहीत, पण अशा पद्धतीने बारीक चिरून टाकला ना तो लक्षात येत नाही, त्यामुळे तो खाल्ला जातो. त्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात. आता हे सगळे जिन्नस आपण चांगले असे मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये वापरलेलं जसं की मी सिमला मिरची, टोमॅटो, कांदा, जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता. जर तुमच्याकडे ह्यातला एखादा पदार्थ नसेल तर तुम्ही तो स्किप केला तरी देखील चालू शकेल. आणि जर तुमच्याकडे गाजर वगैरे असेल ना, तुम्ही गाजर वगैरे किसून वापरू शकता. जसं की मेथी, पालक असेल तुम्ही बारीक चिरून पण वापरू शकता, ज्यामुळे ही रेसिपी आणखीनच जास्त असे हेल्दी बनेल. आता बघा, हे सगळं चांगलं असं मिक्स करून झालं आहे. आता ज्या वाटीने आपण दही घेतलं तर त्याच वाटीने इथं बघा मी अर्धी वाटी इतका रवा घेतला आहे. हा रवा ना आपण बारीक रवा घेतोय. तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तुम्ही तो मिक्सरमधून फिरवून पण घेऊ शकता. इथं मी अर्धी वाटी रवा घातला. आता हा रवा पण आपण ह्या दह्याच्या मिश्रणामध्ये चांगला असा मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका, जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील. तर आता इथं बघू शकता आपण ह्या मिश्रणामध्ये रवा चांगला असा मिक्स करून घेतला. आता हे मिश्रण मला थोडंसं कोरडं वाटतंय. आता ह्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून ना हे मिश्रण थोडंसं मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये येईल असं बनवून घेणार आहोत. पाण्याचं जर तुम्हाला एक्झॅक्ट प्रमाण सांगायचं असेल तर इथं मी तुम्हाला अर्धी वाटी इतकं पाणी वापरले. हे जेव्हा आपण मिश्रण बनवतो ना तेव्हा ते फार जास्त घट्टही नसावं आणि फार जास्त पातळही नसावं, तर मीडियम कन्सिस्टन्सी. ज्या पद्धतीनं आपण आपल्याला वगैरे पीठ करतो ना तर अगदी त्याच पद्धतीनं आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत. तुम्हाला वाटलं की सकाळी जर उठताना उशीर झाला आणि अगदी पटकन भाज्या चिरायला जरी वेळ नसेल, तुम्ही ह्या कोणत्याही भाज्या न घालता देखील फक्त रव्यामध्ये ना दही घालून देखील ही मस्तपैकी रेसिपी बनवू शकता. फक्त मी हेल्दी असावं आणि मुलांना आवडावी म्हणून मी भरपूर भाज्या वापरल्या. आता हे बघा छानपैकी तयार झालेलं आहे आणि पीठ पण बघा अगदी छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता ना ह्यामध्ये आपण भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालतो. सध्या पावसाळा आहे आणि भरपूर बाहेर मार्केटमध्ये कोथिंबीर आली आणि कोथिंबीर खूप स्वस्तही झाले आणि कोथिंबीर अशी ताजी असेल ना त्याचा फ्लेवर पण खूप छान लागतो. तर ही पण बघा कोथिंबीर मी चांगली अशी मिक्स करून घेतली. आता हे सगळं मिश्रण बघा अगदी परफेक्टपणे आपलं तयार झालं आणि भरपूर भाज्या वापरल्यामुळे ते अगदी मस्त आणि कलरफुल पण दिसते. रवा चांगला भिजला जावा म्हणून यावरती आपण झाकण ठेवून 10 मिनिटं हे बॅटर रेस्ट करूयात. वेळ नसेल ना तुम्ही पटकन पण रेसिपी केली तरी देखील चालेल. ह्यासोबत ना मी खायला एक चटणी बनवते. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 मोठे चमचे सुकं बारीक चिरून घेतलेलं खोबरं घेतलं. त्यानंतर पाववाटी तर बघा मी कच्चे शेंगदाणे वापरले, थोडीशी चिंच वापरली, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून वापरल्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या घालूयात, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालूयात, त्यानंतर चवीनुसार मीठ, थोडीशी साखर आणि अगदी थोडं पाणी घालून ही चटणी आता आपण बारीक अशी वाटून घेणार आहोत. तुम्हाला चटणी कितपत घट्ट किंवा कितपत पातळ हवे यावर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त पण करू शकता. ही चटणी तुम्ही इडली, डोसा, उत्तापा अगदी कशासोबतही तुम्ही खाऊ शकता, इतकी मस्त आणि झटपट अशी चटणी आहे.
तर आपली चटणी पण बघा अगदी मस्तपैकी तयार झालेली आहे. तुम्ही हवं तर या चटणीला फोडणी पण देऊ शकता किंवा ही चटणी तुम्ही विदाउट फोडणी पण खाऊ शकता. आता तोपर्यंत आपली चटणी होईपर्यंत बॅटर पण बघा चांगलं रेस्ट झालं होतं. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं जर तुमच्याकडे फारसा वेळ नसेल तुम्ही अगदी झटकी पटपन हे रेसिपी करू शकता आणि जर वेळ असेल तुम्ही असं 5 मिनटं पण बॅटर रेस्ट करून घेऊ शकता. आता बघा हे पुन्हा बघा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता रवा चांगला भिजला गेला आहे. जर तुम्हाला वाटलं की थोडंसं घट्ट असेल झालं तुम्ही थोडंसं 1-2 चमचे पाणी पण घालू शकता. चटपटीत चव हवी आणि मुलांना ही रेसिपी आवडावी म्हणून ह्यामध्ये मी 1/2 चमचा इतका चाट मसाला घातला आहे. त्यानंतर 1/2 चमचा आपण ह्यामध्ये खायचा सोडा घातला. आता हे दोन्ही जिन्नस आपण पटकन चांगले असे मिक्स करून घेतले. सोडा आणि चाट मसाला छान असे मिक्स झालेत आणि आपलं जे बॅटर आहे ते पण अगदी मस्त हलकं फुलकं असं तयार झालेलं आहे. बॅटर रेडी आहे तर रेसिपीला लगेचच सुरुवात करू. त्यासाठी इथं बघा मी छोट्याचे आपल्याकडे फोडणी पात्रासाठी आपण छोटं जी कढई घेतो तर ती घेतली. तुमच्याकडे अशा पैकी कढई नसेल तुम्ही छोटी किंवा ह्याच्यापेक्षा मोठी मोठी पण कढई घेऊ शकता. आता ह्याला मी थोडंसं तेल लावून घेतलं. गॅस अगदी बारीक केला आणि ह्यामध्ये ना आपण थोडेसे पांढरे तीळ टाकतो. ह्यामुळं ना रेसिपी अगदी खमंग होते. आणि त्यानंतर आपण जे बॅटर बनवून घेतले त्यातलं 1-2 चमचे आपण बॅटर अशा पैकीने घालून घेतोय. इथं मी लहान कढईचा वापर ह्यासाठीच केला आहे जेणेकरून ह्या रेसिपीला छानसा आकार येईल. आता गॅस बघा मध्यम केला आणि याच्यावरती एक झाकण ठेवलं. 2-3 मिनिटात आपण वाट पाहूया. 2-3 मिनिटानंतर मी झाकण काढून घेतले. बघा अगदी मस्त असं टम्म हे फुगले आणि वरची बाजू पण छान कोरडी झाली. तर थोडंसं वरून मी तेल सोडलं आणि थोडंसं पण पांढरे तीळ घातले. आता हे पलटवून घेतलं. तुम्ही बघू शकताय खालून मस्त रंग आलेला आहे. 2 मिनिटानंतर मी हे पलटून काढून घेतलं. दोन्ही बाजूनं अगदी मस्त कुरकुरीत आणि अगदी छान असा जाळीदार हा नाश्ता बनलाय. अगदी अशाच पद्धतीने आपण बाकी सगळे देखील हे इडली वडे बनवून घेऊयात. आपण नेहमी इडली अप्पे डोसा खात असतोच पण अशा पद्धतीनं छोटे छोटे केलेले इडली वडे हे खूप मस्त लागतात. कोणत्याही प्रकारे आपण तळणी केलेली नाही आहे. कोणत्याही प्रकारे आपण वेगळे मसाले न वापरताना झटकी पट आणि मुलांना आवडणारी ही रेसिपी आहे आणि अगदी काही वेळात बनते. याचा आकार आणि खूप छान असल्यामुळं सगळे अगदी आवडीनं खातात आणि सोबत आपण जे पांढरे तीळ वापरलेत ना ह्यामुळे ही रेसिपी खूपच खमंग लागते. पावसाळ्यात ना गरमागरम नाश्त्याला काहीतरी हवं असेल ना तुम्ही अगदी पटकन ही रेसिपी बनवू शकता. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी जरूर बनवा. रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्याही क्षणी जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा. परफेक्ट झाले. तर तुम्हाला माझी आजची ही रवा इडलीची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून छान कमेंट्स पण करा. चला तर मग भेटत पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद.